सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पुनर्विचार केलाय। त्यानुसार सिंधुदुर्गातील 11,000 अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांसह यापूर्वी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना पुरवण्यात आली आहे। यासाठी भाजपा प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलंय। कर्जमाफीचा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाबद्दल काय म्हणालेत अतुल काळसेकर पाहूया। 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली। आपल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 30,000 जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आणि जवळजवळ 64 कोटी रुपयाचं वाटप झालं। आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीचं वाटप झालं जरी असलं तरी अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत। यामध्ये जिल्हा बँकेचे जवळजवळ 11,000 जास्त शेतकरी आणि अन्य जे नॅशनलाइज बँक आहेत त्यांचे 4,500 जास्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते। ही एकूण फिगर जवळजवळ 16,736 शेतकरी ह्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले। आता या वंचित राहण्यामागे अनेक कारणं आहेत। शिक्षक होते, काही सरकारी कर्मचारी होते, नवरा बायको दोघं एकत्र काम कर हे असल्यामुळे दोघांच्या नावाने कर्ज असल्यामुळे ते कर्जमाफीतनं वगळले गेले। अशा अनेक तांत्रिक चुका होत्या, खाते क्रमांक चुकले होते, त्यांचा डाटा चुकला होता, मधली नावं चुकली होती। त्यामुळे जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये जरी 30,000 जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आणि 64 कोटी रुपये कर्जमाफीचे मिळाले असले तरीही 16,734 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता। याचा अनेक दिवस आपण मुख्यमंत्री साहेबांकडे आणि ही कर्जमाफीची जी मंत्रीगट समिती आहे या समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आहेत आणि माननीय अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देसाई साहेब हे या मंत्रीगट समितीचे कर्जमाफी मंत्रीगट समितीचे सदस्य आहेत। या मंत्रीगट समितीकडे आपण याचा पाठपुरावा केला होता आणि याचा इनडायरेक्टली परिणाम जिल्हा बँकेकडनं किंवा नॅशनल बँकेकडनं शेतकऱ्यांना जे पीक कर्ज दिलं जातं त्या पीक कर्ज होत होता। त्यामुळे या अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना आपण अपात्र का झालो किंवा त्यांना दाद मागण्याची एक संधी उपलब्ध करण्याची गरज होती आणि महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये एक समितीचं गठन केलं आहे। ती समिती तालुका स्तरावर कर्जमाफीपासून अपात्र राहिलेले शेतकरी जे आहेत ते या समितीकडे तालुका समितीकडे अपील करू शकतात। या समितीचं अध्यक्षपद तालुका समितीचं अध्यक्षपद सहकार खात्याच्या AR कडे असणार आहे। जिल्हा बँकेचा प्रतिनिधी जे लेखापाल आहेत त्यांचा प्रतिनिधी AR ऑफिसच्या Grade 1 एक अधिकारी अशी या समिती सदस्य असणार आहेत। माझं तुमच्या मार्फत सर्व अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या घ्या आहेत ते याद्या फक्त AR ऑफिसमध्ये ठेवल्या जाणार होत्या। आपले जिल्ह्याचे कलेक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी सहकार खात्याला सूचना केल्या त्यामुळे या सगळ्या याद्या तालुकाच्या सर्व जिल्हा बँकेच्या ब्रँचमध्ये आता उपलब्ध आहेत, जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत। या ठिकाणी अपात्र शेतकऱ्यांनी जाऊन आपलं नाव अपात्रमध्ये यादीत आहे तर त्या सगळ्यांनी AR ऑफिसमध्ये अपील करण्याची गरज आहे। खरं म्हणजे पर्सनल शेतकरी अपील करण्याचं प्रमाण फार कमी होऊ शकतं। त्यामुळे माझ्या सर्व विविध कार्यकारी संस्था आहेत आपल्या जिल्ह्यातले 185 आणि त्यांचेही सगळे सभासद आहेत, त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही तुमच्या सोसायटीचे जे सभासद अपात्र राहिले त्यांच्या वतीने या समितीकडे अपील करण्याची गरज आहे जेणेकरून जे अपात्र खरोखर जेन्युइनली अपात्र झाले आहेत आणि त्यांना ते पात्र होते अशा सगळ्या शेतकऱ्यांना या निमित्ताने न्याय मिळू शकतो। धन्यवाद। साहेब, अपील नेमकं कुठं करायचं आणि अपील करण्याची पद्धत ऑफलाईन आहे की ऑनलाईन असणार आहे? अपील करण्याची पद्धत ऑफलाईन आहे, प्लेन ऍप्लिकेशन AR ऑफिसमध्ये त्यांनी जाऊन करायचं आहे। मला माहिती आहे की शेतकऱ्यांना आधी पहिलं आपलं नाव जे आहे नाव AR ऑफिसमध्ये जाऊन बघणं कठीण होतं, त्यामुळे माननीय कलेक्टर साहेबांनी या याद्या ज्या जिल्हा बँकेच्या सर्व ब्रँचमध्ये उपलब्ध करून दिल्या त्यांनी आपल्या त्याबरोबर जिल्हा बँकेने त्याच्या पुढे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सवनेने पुढचं पाऊल उचललं, ह्या याद्या त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीपर्यंत जिल्हा बँकेत पाठवण्याची व्यवस्था केली। त्यामुळे सगळ्या ठिकाणी आणि हा डाटा नॅशनलाइज बँकेचा आणि जिल्हा बँकेचा एकत्र डाटा आहे, त्यामुळे नॅशनलाइज बँकेचा कोणी सभासद असेल म्हणजे कर्जदार असेल तोही जाऊन जिल्हा बँकेच्या
ऑफिसमध्ये जाऊन आपली यादी आपलं नाव बघू शकतो. याची मुदत कधीपर्यंत असणार आहे? याची मुदत अशी, याला मुदत नाही, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. पण माझं म्हणणं आहे की या 2 महिन्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये शेतकऱ्यांनी ह्या 2 महिन्याची जी मुदत आहे आता सध्या तरी, या 2 महिन्यामध्ये शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये अपील करावं. म्हणजे ज्यांना लक्षात आलंय, म्हणजे अनेक माझ्याकडे खूप जण अर्ज म्हणजे त्यांना ते वगळले, त्यांनी आपली कारणं नमूद करून पुन्हा या कर्जमुक्ती योजनेचा लाभ ते घेऊ शकणार आहेत. काही शेतकरी असे होते त्यांनी पोर्टल म्हणजे अपलोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्या केलं पण त्यांचं अपलोडच झालं नाही. अशा शेतकऱ्यांनी शेतकरी सुद्धा या समितीकडे न्याय मागू शकतात. माझं म्हणणं ही शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफीतनं वगळले अपात्र ठरले त्यांच्यासाठी मोठी संधी आहे, त्या संधीचा त्यांनी सगळं शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.